एसपीएम रोड पासून ते जुना धारवाड रोड मार्गावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक केली जात आहे, त्यामुळे स्थानिकांना धोका निर्माण झाला असून घरांनाही भेगा पडत आहेत। त्यातच या रस्त्यावर खड्डे पडले असून मोठे वाहन घरासमोरून गेले की त्याचा हादरा बसून घराचे नुकसान होत आहे। रात्रीच्या वेळीही वाहतूक सुरू असल्याने रात्रभर त्रास सहन करावा लागत आहे, त्यामुळे एकतर या रस्त्याची दुरुस्ती करावी अथवा या मार्गावरील अवजड वाहतूक बंद करावी अशी मागणी कपिलेश्वर कॉलनी येथील नागरिकांनी केली आहे। माझं नाव सुनीता तेवडे, कपिलेश्वर कॉलनीतील हा मेन रोड, या मेन रोडवरील रस्त्याची अशी दुर्दशा अवस्था झालेली आहे। तिथून ना मोठे मोठे वाहतूक फार अवजड वाहनं फार जातात, घरा हादऱ्यानं त्याला कडे पडाल्या। तिथं प्रत्येकांच्या घरामध्ये पेशंट आहे, कोरोनाचा हा त्रास, कोरोना रोगाबद्दलचा हा एक त्रास, त्याच्यामध्ये हा एक मोठा त्रास झालेला आहे। भातकांडे स्कूलपासून धारवाड रोड टचपर्यंत जो रस्ता आहे त्याच्यामध्ये पूर्ण खड्डे आहेत, मोठे मोठे खड्डे आहेत। त्या खड्ड्यामध्ये बरोबर गाड्या बरोबर त्याच्यामध्ये चाकं जाऊन घट्ट करून आवाज येतो, रात्रंदिवस झोप नाही। आम्हाला फारच नाहक त्रास सहन करावा लागला आहे। आणखीन तिथून इथंपर्यंत सरकार आमची विनंती आहे, खड्डे हे बुजवून द्यावेत आणि मोठ्या मोठ्या गाड्यांचं काहीतरी म्हणजे दुसरीकडून जाण्यांना त्यांना मार्ग द्यावा, खुला करावा। इथं लहान मुलं आहेत, लहान मुलांचं स्कूल आहे, इथं आता एक कोरोना रोगाबद्दल एक स्कूल बंद आहे म्हणून, नाहीतर मोठी मोठी लहान जातात, मुलांना पण त्रास होतो। इथं वयोवृद्ध माणसं आहेत, हार्ट पेशंट आहेत, शुगर पेशंट आहेत, बी पी पेशंट आहेत, सगळ्यांना फार त्रास व्हायला। अन्न पोटाला अन्न खाण्यापेक्षा इथली धूळच जास्त पोटामध्ये जायला आणि बायकांना एवढा त्रास व्हायला, घरं स्वच्छ करून। भजन लोहार आहे माझं नाव, मी इथं कपिलेश्वर कॉलनीमध्ये अपार्टमेंटमध्ये राहतो। इथं खूप गर्दी पण आहे, रोड सरळ नाही आणि ट्रका पण कंटेनर मोठ्या मोठ्या जातात इथून स्पीडमध्ये, आणि बिल्डिंगला क्रॅकसुद्धा पडत आहे, आणि रात्रभर झोप नाही, जेवणापेक्षा धुळत जास्त खावं लागलं आहे आम्हाला। इथं सरकारला विनंती आहे की हे सर्व व्यवस्थित आम्हाला रस्ते चांगले चालून इकडनं कंटेनरला दुसरा मार्ग दाखवावं जायला, तीच विनंती आहे सरकार। मध्यंतरी गोवा वेस येथून वाहतूक महात्मा फुले रोडमार्गे वळविण्यात आली होती, त्यामुळे सर्व अवजड वाहने एसपीएम रोडमार्गे जुना धारवाड रोड येथे जात होती। क्षमता नसतानाही अवजड वाहने या मार्गावरून हाकण्यात येत होती। भातकांडे शाळेपासून धारवाड रोडपर्यंत रस्त्या शेजारीच रहिवासी वसाहत आहे, त्यामुळे या अवजड वाहनांचा फटका येथील नागरिकांना तसेच त्यांच्या घरांना बसत आहे। सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। लोकमान्य सोसायटीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण, सुरक्षितता सर्वप्रथम हे ब्रीदवाक्य अभिमानाने मिरवणाऱ्या लोकमान्य सोसायटीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण। लोकमान्य सोसायटी सुरक्षितता, पारदर्शकता, व्यावसायिकता आणि 2 लाखांहून अधिक समाधानी ग्राहकांच्या विश्वासाच्या बळावर महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि दिल्लीमध्ये यशस्वी वाटचाल करीत आहे। आमचे प्रेरणास्थान श्री किरण ठाकूर यांचे सचोटीपूर्ण तसेच व्यावसायिक मार्गदर्शन, सर्व संचालक, सभासद, विनम्र व तत्पर असा कर्मचारी वर्ग आणि सदैव पाठीशी असणारे ठेवीदार यांच्या विश्वासावर यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करण्यास आम्ही सदैव सज्ज आहोत। नातं विश्वास अन सचोटीचं।